क्षणाशी एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. काँग्रेसचा 31 ऑगस्ट पासून एल्गार, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची माहिती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विविध ठिकाणी आज निषेध कार्यक्रमाचं आयोजन. श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी भीमाशंकर येथे भाविकांची गर्दी. आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देत सर्व पक्षांनी वाहिली श्रद्धांजली. आता बातम्या सविस्तराने. सरकारच्या धोरणांमधनं निर्माण झालेली स्थिती बदलण्यासाठी काँग्रेसने एल्गार पुकारलाय. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 31 ऑगस्टपासून कोल्हापुरातून जनसंघर्ष यात्रा करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. भाजपने आतापर्यंत फक्त घोषणा केल्या असून फक्त मोजक्या उद्योगपतींचा विकास केलाय. त्यांनी लोकशाही धोक्यात आणली असून विविध माध्यमातून काँग्रेस त्याचा निषेध करणार आहे. काँग्रेसची ही भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंघर्ष यात्रेचं आयोजन केल्याची माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. जनसंघर्ष यात्रा ही काँग्रेस पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातला पहिला टप्पा आम्ही 31 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबर पर्यंत आम्ही सुरू केलेला आहे. 31 ऑगस्टला कोल्हापूरपासून यात्रा, जनसंघर्ष यात्रा सुरू होऊन 8 तारखेपर्यंत शेवटचा पुणे शहरामध्ये होणार आहे. त्या पद्धतीने ही यात्रा ही सर्व पश्चिम जिल्ह्यामध्ये जाणार आहे. एकंदरीत केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप सरकारची जी काही आज 4 वर्षाची कारकीर्द आहे, त्या 4 वर्षामध्ये सामान्य माणसाला जे हाल अपेक्षा सोसावे लागत आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर आज 15,000 जास्त महाराष्ट्रात झालेल्या आहेत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, राफेलचा भ्रष्टाचार असो किंवा राज्यातल्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार असो, ही सगळी प्रकरणं एवढी समोर येत असताना राज्य सरकारची मवाळ भूमिका किंबहुना क्लीन चिट देण्यासंदर्भातली त्यांची असलेली भूमिका आणि एकंदरीत बेरोजगारी, हे सगळे प्रश्न आज एवढे कठीण आणि अडचणीचे झालेले आहेत. या सरकारला आम्ही जाब विचारण्याचं काम सभागृहात केलं, सभागृहाच्या बाहेर केलं, लोकसभेमध्ये केलं, पण सरकारला अद्याप काही जाग येत नाही. किंबहुना हे सरकार झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आहे आणि त्यामुळे जनतेच्या दरबारात जाऊन या सगळ्या गोष्टीचा जाब या सरकारला विचारला पाहिजे, भाजप सेना सरकारला. आणि म्हणून ही जनसंघर्ष यात्रा ही पश्चिम महाराष्ट्राचा पहिला टप्पा आम्ही सुरू करत आहोत, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा 3 महिन्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि त्यातून थेट जनतेच्या दरबारामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी संदर्भात काँग्रेसची भूमिका, काँग्रेसने केलेलं काम आणि सत्ताधारी पक्षाचं पोलखोल करण्याचं काम या निमित्ताने आम्ही करणार आहोत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्गुण हत्येला आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला देखील 3.5 वर्ष पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र पोलीस आणि CBI यांनी तब्बल 5 वर्षानंतर दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपीला जेरबंद केलंय. मात्र मास्टर माइंड शोधण्यास तपास यंत्रणांना अजून सुद्धा यश आलं नाही. या दिरंगाईचा जाब शासनाला विचारण्यासाठी महाराष्ट्र आणीतर्फे जबाबदार आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आज दिवसभर पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विविध निषेध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. दोन्ही खुनांच्या तपासातील दिरंगाईमुळे राज्यातील पोलीस दलाचे हसे होत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही धाक राहिलेला नाही. आज सकाळी 7:15 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना जोशपूर्ण गीतांमधनं अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून जबाबदार रॅली काढण्यात आली आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल ते राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मुक्ता दाभोळकर, हमीद दाभोळकर, सुभाष वारे, अजित अभेंकर यांच्यासह अनिश्चय कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. मी कायमच शासन आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केलेला आहे. मी कायम जबाबदारी घेतलेली आहे की चांगलं काम करत राहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येला 5 वर्ष झाली हे अत्यंत क्लेशकारक आहे, कारण त्यांच्यासारख्या शांतताप्रिय आणि लोकांना चांगला विचार करण्याचं आवाहन करणाऱ्या माणसाला एका गोळीला सामोरं जावं लागलं आणि आपला जीव गमवावा लागला, हे फारच दुःखदायक आहे. यावेळी अमोल पालेकर यांनी तपासाबाबत समाधान व्यक्त केलं असून हल्लेखोरांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. 5 वर्ष त्या संदर्भात काय प्रगती झाली, म्हणजे खुनी शोधण्यापासून त्याच्यामागे कोणकोण लोक आहेत, काय विचार आहेत, कुठच्या संस्था आहेत, हे सगळं करायला आज 5 वर्ष उलटली आणि 5 वर्षात किती प्रगती झाली, नेमकं काय झालं, आत्ता कुठे खऱ्या अर्थाने या तपासाला सुरुवात झाली. म्हणजे 5 वर्षात जर फक्त 2 जणांना अटक होऊ शकते तर या गतीनी हा तपास चालणार आहे का,
म्हणजे याच्यापुढे किती वर्ष जाणार। आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार, त्यामुळे भीमाशंकर येथे मोठ्या उत्साहात भाविक दाखल झालेत। यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही भोलेनाथचं दर्शन घेतलंय। भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात, भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर। भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे। या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते अशी श्रद्धा आहे। निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून या परिसराला सजवले। सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे। प्रचंड गर्द झाडी, जंगल आणि उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचं मंदिर वसलेलं आहे। हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षापूर्वीचं आहे। मंदिराच्या छतावर खांबावर सुंदर नक्षीकाम आहे। मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती सुंदर आणि रेखीव आहेत। सभामंडपाबाहेर सुमारे 5 मणी वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे। चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचं सांगण्यात येत आहे। या घंटेवर 1729 असं इंग्रजीत नोंद केलेलं आहे। मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही। भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढलं आहे। प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं पुण्यावर विशेष प्रेम होतं। त्यांना पुण्यात यायला आवडायचं। पुण्याशी त्यांची एक वेगळंच नातं जुळलं होतं। या आणि अशा विविध आठवणींना सर्वपक्षीय नेत्यांनी आज उजाळा दिलाय। पुणेकर नागरिकांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। अटलजी आपल्यात नसले तरी त्यांच्या कविता कार्यामुळे अजरामर राहतील। त्यांनी पाहिलेले प्रगत देशांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे अशा भावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी व्यक्त केल्या। ते खूप आनंदी असायचे पुण्यात येण्याकरता, कारण पुण्याबद्दल एक आगळं वेगळं प्रेम त्यांना होतं। आम्ही व्यासपीठावर अनेक अशी मंडळी आहोत की 30-40 वर्ष तरी पक्ष कार्यात आहोत, आणि अटलजींच्या पुण्यात आल्यानंतर सर्व कार्यक्रमांना उपस्थित असायचो। शेवटची त्यांची एक इच्छा होती, त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं की ह्या देशातली लोकशाही टिकली पाहिजे, आणि म्हणून ते म्हणायचे की पार्लमेंट सुरू असताना राष्ट्रपती भाषणाला आले, विधानसभा चालू असताना राज्यपाल भाषणाला आले, तर आपण एक आचारसंहिता ठरवली पाहिजे आणि कोणीही त्यांचं भाषण ऐकलं नाही असं करता कामाने ते भाषण आपण ऐकलं पाहिजे। हे चर्चेचं सभागृह आहे, इथे चर्चा झाली पाहिजे, वादविवाद झाला पाहिजे, त्याचं स्वागत आहे, पण त्याचं देखील एक पावित्र्य आणि गांभीर्य आपण पाळलं पाहिजे असं अटलजींनी एका मुलाखतीत सांगितलं। कृपा करून कोणी वेलमध्ये जाऊ नका, हे लोकशाहीला शोभा नाही। सारा समाज, सारा देश, सारं राष्ट्र, सारं राज्य आपल्याकडे बघत असतं, आणि म्हणून लोकशाहीचा एक पुजारी आपल्यातून गेला पण विचारांची फुलं ठेवून आपल्यातून गेला, ती फुलं ह्या लोकशाहीला वाहण्यातच आपण आपलं आयुष्य खर्च करूया, हीच अटलजींना खरी श्रद्धांजली। अटलजींच्या जीवनातून कार्यातून प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी होती। विरोधकांमधील चांगले गुण लक्षात घेऊन त्यांनी अनेकांना संधी दिली असं मत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी व्यक्त केलंय। विरोधकाला शत्रू न मानता, विरोधकाचे विचार ऐकून घेऊन तो जर चांगलं सांगत असेल तर त्याला बरोबर घेऊन पुढे चालणारा असा हा नेता। आठवणच सांगायची तर ज्यावेळी एकमतानं त्यांचा पराभव झाला त्यांच्या सरकारचा, त्यावेळी विरोधी पक्षाचे नेते म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब त्या ठिकाणी होते। परंतु पुढच्या वेळी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातवरती ज्यावेळी आपत्ती आली त्यावेळी त्यांनी गुजरातच्या त्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या अध्यक्षपदावरती आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची निवड केली होती, कारण त्याच्यामागं त्यांना असलेली दूरदृष्टी। म्हणून कायम राजकारणामध्ये काम करत असताना दुसऱ्यालाही सन्मान देणारा हा असा नेता होता। यावेळी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार नीलम गोरे, भीमराव तापकीर, शरद रणपिसे, कुलगुरू नितीन करमळकर, माजी मंत्री रमेश बागवे, सर्व पक्षांचे नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज। ज्येष्ठांसाठी ऍडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम। या कंपनीची ऍडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम। ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 93
21 03 14 34 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स बार दुबई अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील अटक आरोपी सचिन अंदुरे याला पुणे न्यायालयाने 7 दिवसाची CBI कोठडी सुनावली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी AS मुजुमदार यांनी हा निर्णय दिला आहे. सचिन अंदुरे याला पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं. अंदुरे याने महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये विविध भागात शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण घेतलंय. जिथे प्रशिक्षण घेतलं त्या ठिकाणी सचिनला नेऊन त्याबाबत तपास करायचा आहे. हे प्रशिक्षण कोण आयोजित करत होतं, इतर कोणाचा यामध्ये सहभाग होता हे तपासण्याचं काम सुरू आहे. तसेच कटातील मुख्य सूत्रधार वीरेंद्रसिंह तावडे याच्यासोबत अंदुरे यांचं संभाषण आणि संपर्क झालेला आहे असं तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. तर बचाव पक्षाच्या वकिलांनी ही CBIची नवी थिअरी असून आधीच्या तपासात त्यांनी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांची नावं घेतली होती असा युक्तिवाद केलाय. CBIने असं म्हटलं की यांची पोलीस कस्टडी हवी आहे आरोपीची, कारण त्यांना ट्रेनिंग कुठे घेतली, नंतर वेपन कुठे आहे, त्यानंतर गाडी कोणती होती ती हस्तगत करायची आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की ह्या केसमध्ये जी वीरेंद्र तावडे नावाच्या आरोपीवर आधीच चार्जशीट फाईल झाली, त्या चार्जशीटनुसार सारंग अकोलकर आणि विनय पवार अशा दोन आरोपींना ॲब्सकॉन दाखवलेलं आहे आणि CBIच्या केसनुसार त्या चार्जशीटनुसार त्या दोघांनी फायर केलं आहे डॉक्टर दाभोळकरांवर. आणि त्या दोघांना फायर करताना त्या चार्जशीटमध्ये असे 5 ते 7 लोकांचे स्टेटमेंट आहे ज्यांनी त्यांना पाहिलेलं आहे आणि त्यांच्या सह्या त्या दोघांच्या स्केचच्या बॅक साईडला याच्यामध्ये आहे. त्यामुळे त्या चार्जशीटनुसार कुठेही अशी थिअरी नाही की तिसरी एखादी व्यक्ती होती किंवा सचिन किंवा सचिन किंवा अन्य कोणी तिथे होता. त्यामुळे पूर्णपणे प्रेशरमुळे त्यांना त्यात अडकवलं असं आमचं म्हणणं. झील एज्युकेशन सोसायटीतर्फे 72व्या स्वतंत्र दिनाचं औचित्य साधून HIV बाधित मुलांच्या कलागुणांचं दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी करण्यात आलंय. झील एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन विभागातील विद्यार्थ्यांनी HIV जनजागृतीबाबत तयार केलेल्या सेवालय NGO वेबसाईटचं प्रमुख पाहुण्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. झीलच्या विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल विशेष कौतुक प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी यावेळी केलंय. इंग्रजांच्या विरोधामध्ये वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती लोक एकत्र यावीत आणि त्यातून एक भारतीयत्वाची संकल्पना घेऊन स्वातंत्र्याच्या दिशेने प्रवास करावा. काळ बदलला, स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता त्या उत्सवांची पूरकता वेगळ्या पद्धतीने व्हावी असं जसं म्हटलं जातं, तसंच स्वातंत्र्य दिन साजरा नक्की कशासाठी करतोय याची जाणीव मनात असणं फार आवश्यक आहे. 10 वर्षापासून सेवालय ही संस्था लातूर जिल्ह्यात हासेगाव इथे काम करत आहे आणि काम करत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सध्या 80 HIV ग्रस्त मुले मुली या सेवालयात आहेत.
एकदा वेबसाईट तयार करण्याचा प्रयत्न केला होता, पण अडचणींमुळे हे काम राहून गेलं. झीलच्या विद्यार्थ्यांमुळे पहिल्यांदाच वेबसाईट तयार झाली अशी भावना सेवालय संस्थेचे प्रमुख रवी बापटले यांनी यावेळी व्यक्त केली आहे. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आज झील एज्युकेशन सोसायटी पुणे यांनी आज कार्यक्रम घेतला. कार्यक्रम हे सेवालय प्रस्तुत हॅपी म्युझिक शो या नावाने कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रभर घेतो. असे कार्यक्रमामध्ये HIV सह जगणारी ही सगळ्या 40 मुलांचा हा कार्यक्रम आहे. 2 तासाचा कार्यक्रम आणि महाराष्ट्रभर हा कार्यक्रम महाराष्ट्र लोकधारेवर आधारित हा कार्यक्रम आहे. पिंपरी चिंचवडमधील रहाटणी परिसरात 1 महिन्यापूर्वी बस चालकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. ही हत्या मित्राने फक्त 800 रुपयांसाठी केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. वाकड पोलिसांनी या प्रकरणी एकास अटक केली असून हत्येचा उलगडा केलाय. पवन उर्फ अनिल रमेश सुतारासह हत्या झालेल्या इसमाचं नाव आहे. तर या प्रकरणी अनिल श्रावण मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. पवन सुतार आणि अनिल मोरे हे दोघे मित्र असून सुतार काम करायचे. तर एका खासगी बसवर अनिल उर्फ पवन चालक म्हणून काम करत होता. अनिलने पवनची 800 रुपये मजुरी त्याला न सांगता घेतली होती. त्यानंतर अनिलने पवनच्या मोबाईलमधील मेमरी कार्ड गहाण ठेवून दारूची पार्टी देखील केली. त्यानंतर पवनने मेमरी कार्ड परत मागितल्यानंतर अनिलने टाळाटाळ केली. या कारणांवरनं दोघांमध्ये मारहाण देखील झाली. 16 जुलैच्या रात्री पवन खाजगी बसमध्ये झोपलेला असताना अनिलने धारदार शस्त्राने पवनची हत्या केली आणि पसार झाला. अखेर 1 महिन्यानंतर पोलिसांना हत्येचे धागेदोरे सापडलेत आणि पोलिसांनी अनिल मोरेला अटक केली आहे. पुण्यातील मावळ तालुक्यात कुंडमळा येथे पाण्याच्या प्रवाहात 2 युवक वाहून गेले. त्यामध्ये एकाला वाचवण्यात यश आलंय, मात्र दुसऱ्या युवकाला आपला जीव गमवावा लागलाय. ही घटना 15 ऑगस्टच्या दिवशी फिरायला आलेल्या 2 युवकांचा तोल जाण्याने ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. तब्बल 3 दिवसानंतर युवकाचा मृतदेह सापडलाय. पिंपरी परिसरात राहणारा मसाउद्दीन सलाउद्दीन खान असं वाहून गेलेल्या युवकाचं नाव आहे. मसाउद्दीन हा गीता माता कॉलेज चिंचवड येथे कॉमर्स शाखेत 12वीमध्ये शिकत असून तो आणि त्याचे मित्र असं एकूण 13 जण 15 ऑगस्टच्या दिवशी मावळातील कुंटमळा येथे फिरायला गेले होते. तिथे खेळता खेळता मसाउद्दीन आणि त्याचा मित्र अल्ताफ हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. तरी तेथील एका स्थानिक मच्छीमाराने वाचवलं, परंतु मसाउद्दीन हा वाहून गेला. विशेष म्हणजे मसाउद्दीन हा अट्टल पोहणारा मुलगा असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलाय. 3 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर युवकाचा मृतदेह पाण्यात सापडलाय. ऐन पावसाळ्यात लोणावळ्यामध्ये फिरायला जाणं कोणाला आवडत नाही, मात्र फिरायला आलेल्या पर्यटकांना काही वेळेस आपला जीवसुद्धा गमवावा लागलाय. लोणावळ्याजवळील कुरवणे गावच्या नोज या सुळक्यावर फिरायला आलेल्या काही पर्यटकांपैकी एकाचा पाय घसरल्याने तो खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झालाय. रोहन महाजन असं या युवकाचं नाव असून तो रेल्वेमध्ये इंजिनियर पदावर काम करत होता. रेल्वेचे काही अधिकारी आणि कर्मचारी लोणावळा परिसरात फिरायला आले होते. कुरमडे गावातील सह्याद्रीचा उंच सुळका असलेल्या नागफणी या ठिकाणी जाऊन पुन्हा खाली येत असताना रोहन याचा पाय घसरल्याने तो दरीत सुमारे 350 ते 400 फूट खोल पडला. यामध्ये गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. याविषयी माहिती मिळताच लोणावळा शहरचे पोलीस पथक आणि शिवदुर्ग मित्र हे रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचत त्यांनी दरीत शोध मोहीम राबवली आहे. 6:30 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह मिळाला असून शिवदुर्ग पथकाच्या जवानांना मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. काँग्रेसचा 31 ऑगस्ट पासून एल्गार, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची माहिती. महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समितीच्या वतीने विविध ठिकाणी आज निषेध कार्यक्रमाचं आयोजन. श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी भीमाशंकर येथे भाविकांची गर्दी. आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देत सर्व पक्षांनी वाहिली श्रद्धांजली. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.